वाचू शकता का? किंवा हे नाही, पण जगातील 10 दशलक्ष पेक्षा अधिक लोक हे वाचू शकतात. साधारणपणे 200 वर्षांपूर्वी एका अपघातात 3 वर्षाच्या छोट्या मुलानं आपले डोळे गमावले, परंतु शिकण्याची प्रचंड आवड असल्यानं त्यानं आपल्या स्पर्श ज्ञानानं अक्षर शिकली. एकदा या 15 वर्षाच्या लहान मुलाची भेट चार्ल्स बार्बियर याच्याशी झाली. चार्ल्स बार्बियर हे नेपोलियनच्या सैन्यात होते. त्यांनी रात्री संवाद साधण्यासाठी लिहिण्याची एक पद्धत शोधून काढली होती, ज्यामुळे सैनिकांना गुप्तपणे संवाद साधता येत असत. चार्ल्स बार्बियरच्या या लिपीतून प्रेरणा घेत या अवघ्या 15 वर्षाच्या मुलानं खास अंध व्यक्तींसाठी म्हणून एक लिपी शोधली. कागदावरील 6 ठिपक्यांच्या आधारे त्यानं स्वतःची वेगळी अशी लिपी शोधून काढली. परंतु दुर्दैव म्हणजे ही लिपी त्याच्या मृत्यूनंतर तब्बल 3 दशकांनी जगभरात वापरली जाऊ लागली. हा मुलगा म्हणजे लुई ब्रेल आणि त्याची लिपी म्हणजे ब्रेल लिपी. आज लुई ब्रेल याचा जन्मदिवस. जगभरात हा दिवस त्यांच्या स्मरणार्थ जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो. कधी कधी लहान गोष्टी या कितीतरी महान कार्य करून जातात. लुई ब्रेल हे जरी अंध होते तरी त्यांनी आज कित्येक अंध व्यक्तींचं जीवन प्रकाशमय केलं आहे.